नमस्कार. आज कार्तिक कृष्ण चतुर्थी शके 1939 अंगारकी चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी. पुढील वर्षीही 3 अंगारकी चतुर्थींचा योग, घोडबंदर रस्त्यावरील थीम पार्कचं महिन्याभरात लोकार्पण आणि मतदार नोंदणीसाठी मतदान अधिकारी आता घरोघरी जाणार, या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. या आणि पुढच्या वर्षी प्रत्येकी 3 अंगारकी चतुर्थी आल्या असताना 2020 या एक वर्षात एकही अंगारकी चतुर्थी आलेली नाही अशी माहिती पंचांगकर्ते दाकरू सोमणी यांनी दिली. दाकरू सोमणी यांनी पुढील 21 अंगारकी चतुर्थींचे दिवस देताना ही माहिती दिली आहे. 2018 3 एप्रिल, 21 जुलै आणि 25 डिसेंबरला अंगारकी चतुर्थी आली आहे. 2019 17 सप्टेंबरला एकच अंगारकी चतुर्थी आहे, तर 2021 2 मार्च, 27 जुलै आणि 23 नोव्हेंबर अशा 3 अंगारकी चतुर्थी आल्या आहेत. 2022 19 एप्रिल आणि 13 सप्टेंबर, 2023 10 जानेवारी, 2024 25 जून, 2025 12 ऑगस्ट अशा प्रत्येकी 1 अंगारकी चतुर्थी आल्या आहेत. 2026 6 जानेवारी, 5 मे आणि 29 सप्टेंबर अशा 3 अंगारकी चतुर्थी आहेत. 2027 फक्त 1, 2028 8 ऑगस्ट आणि 5 डिसेंबर अशा 2, 2029 1 मे, तर 2030 22 जानेवारी, 18 जून आणि 15 ऑक्टोबर अशा एकाच वर्षात 3 अंगारकी चतुर्थींचा योग असल्याची माहिती दाकरू सोमण यांनी दिली. मतदार नाव नोंदणीसाठी आता मतदाराला मतदान नोंदणीच्या ठिकाणी जायची गरज नसून मतदान केंद्राचे अधिकारीच घरोघरी भेट देऊन मतदार नोंदणी करणार आहेत. जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी आणि मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देण्याकरता 15 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदान केंद्राचे अधिकारी घरोघरी भेट देणार आहेत. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी, नवीन नावनोंदणी आणि स्थलांतरित तसंच मयत मतदारांची नावं वगळण्याची कार्यवाही करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी, विशेषतः 18 ते 21 वयोगटातील तरुणांनी, नवविवाहित महिलांनी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून, जर मतदार यादीत नाव नसेल तर 30 नोव्हेंबरच्या आत आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करावी असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे. मातेचा हात सोडून भरकटलेल्या 2 चिमुकल्यांना कोपरी पोलिसांनी सुखरूपरित्या त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यश मिळवलंय. कळव्यातील घोलाईनगर इथे राहणाऱ्या फिरदोस कुरेशी या आपली मुलगी सायबा आणि मुलगा फैजान यांच्यासह कामाच्या शोधात कोपरी परिसरात आल्या होत्या. संध्याकाळी आनंद चित्रपटगृह परिसरातील स्वच्छतागृहात त्या आपल्या 2 मुलांना बाहेर थांबवून आत गेल्या. मात्र काही काळानं बाहेर आल्यानंतर त्यांची दोन्ही मुलं गायब झाल्याचं त्यांना दिसलं, त्यामुळं हादरून गेलेल्या या मातेनं मुलांच्या शोधात घर गाठलं. दरम्यान कोपरीतील एका दक्ष नागरिकानं या दोन्ही मुलांना कोपरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी सामाजिक संकेतस्थळं आणि इतर प्रकारांचा वापर करून या दोन्ही मुलांचा कळव्यातील पत्ता शोधून या दोन्ही चिमुकल्यांना सुखरूपपणे मातेच्या स्वाधीन केलं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी
ठाणे महापालिकेत सहकार्य करा, ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। गोडबंदर रस्त्यावरील जुने ठाणे नवीन ठाणेच्या धर्तीवर साकार होणाऱ्या थीम पार्कचं येत्या 1 महिन्यात लोकार्पण करण्याचा महापालिकेचा मानस आहे। आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून चितळसर मानपाडा येथील जुने ठाणे नवीन ठाणेच्या धर्तीवर साकारण्यात येणाऱ्या थीम पार्कचं 90% काम पूर्ण झालंय। आज या थीम पार्कची आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली। गेल्या 8 महिन्यापासून सुरू असलेलं हे काम लवकरच पूर्ण होईल असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। या भूखंडाचं क्षेत्रफळ 3600 चौरस मीटर आहे। या प्रकल्पांतर्गत जुने ठाणे आणि नवीन ठाणे रेल्वे स्थानक, गणपती विसर्जन थीम, जुने ठाणे आरमार, मासुंदा तलाव, MH हायस्कूल, कोपनेश्वर मंदिर, ठाणे कारागृह, गडकरी रंगायतन नाट्यगृह अशा वास्तूंच्या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत। प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी याचं आरेखन केलं आहे। या ठिकाणी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून येत्या महिन्याभरात हे थीम पार्क ठाणेकरांसाठी खुलं होणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। अंगारकी चतुर्थीनिमित्त आज टिटवाळ्याच्या महागणपती मंदिराबरोबरच जिल्ह्यातील विविध गणपती मंदिरात श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसत होतं। टिटवाळा इथलं गणेश मंदिर जिल्ह्यातील महागणपती मंदिर म्हणून ओळखलं जातं। हा गणपती नवसाला पावतो अशी गणेश भक्तांची श्रद्धा असल्यामुळं अंगारक योग साधून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। पहाटे काकड आरती झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात काल मध्यरात्रीपासूनच टिटवाळा नगरी धुमधुमून गेली होती। मध्यरात्रीपासूनच टिटवाळा गणपती मंदिराबाहेर दर्शनासाठी गणेश भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं। एरवी रात्री 10 वाजता बंद होणारं मंदिर अंगारकीनिमित्तानं 24 तास दिवस रात्र दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ठाण्यातील कचराळी तलाव, जांभळी नाका तसंच उपवन येथील गणेश मंदिरातही गणेश भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। या वर्षात 3 अंगारकी चतुर्थींचा योग आला होता। आज या वर्षातली 3री आणि शेवटची अंगारकी चतुर्थी आहे। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। पुढील वर्षीही 3 अंगारकी चतुर्थींचा योग, घोडबंदर रस्त्यावरील थीम पार्कचं महिन्याभरात लोकार्पण आणि मतदार नोंदणीसाठी मतदान अधिकारी आता घरोघरी जाणार। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।